पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी। पाहूया आजच्या सुपर फास्ट न्यूज। खडसेंचे समाधान करण्याएवढी साधन सामग्री नाही, खडसेंच्या नाराजीवर पवारांचे वक्तव्य। भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावटळ्या राजकीय वर्तुळात उठल्या असतानाच राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांनी मोठे विधान केलेले आहे। खडसे हे मला भेटले होते, त्यांच्याशी माझी चर्चाही झाली, पण त्यांचे समाधान करण्या इतकी साधन सामग्री सध्या तरी माझ्याकडे नाही असे सांगून शरद पवारांनी खडसे यांना धक्का दिला। ओठास लावी तोंडास पावडर लावल्यानी खिडकी सुद्धा बंद करून घ्यावी, शिवसेनेचे स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी 2019 मध्ये शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली। आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी असे शिवसेनेने स्पष्ट केले। अखेर महाविकास आघाडीचा उपमुख्यमंत्री ठरला खासदार संजय राऊत यांची घोषणा। महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार यावर बरीच चर्चा झाली। आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। एल्गार परिषदेवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांची चौकशी करा, शरद पवार यांची आक्रमक भूमिका। एल्गार परिषदे प्रकरणी केलेल्या कारवाईच्या चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केलेली आहे। दरम्यान त्यांनी पुणे पोलिसांचं वागणं अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं देखील म्हटलं आहे। अमित शहांनी काय खेळी केली आहे त्याचं अभिनंदन राज ठाकरे। सध्या देशात कॅब आणि एनआरसी मुद्दा गाजत आहे, या विषयांना वेगवेगळे कंगोरे आहेत ते समजून घेतलं पाहिजे। अमित शहा यांचे अभिनंदन करू इच्छितो, त्यांनी अशी खेळी खेळली आहे की आर्थिक मंदीवरून सगळं लक्ष दुसरीकडे वळवलं आहे असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे। गौतम गंभीर यांना हत्येची धमकी, तक्रार दाखल। भाजप खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि त्याच्या परिवाराला हत्येची धमकी मिळाली आहे। आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून आलेल्या या धमकीनंतर गौतम गंभीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून FIR दाखल करण्याची मागणी केली आहे।